डायटिंग करायचं म्हणजे उपाशी राहा बाबा असा जो कन्सेप्ट आहे त्याला आपण थोडासा छेद बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो. मग आम्ही विचार केला की त्या त्या काळातली जर चव देऊ शकलो जसे की शिवाजी महाराजांच्या काळातले लोक होते कणखर होते काटक होते तशी चव आपण देतोय किंवा पेशवाईमध्ये जेवढा श्रीमंती होती तेवढेच ते लोक काटकही होते. नमस्कार, मी महेश टिळेकर आणि आताही मी छत्रपती संभाजीनगर मधील जीजा फूड्स या पराठा हाऊसमध्ये विशाल कश्यप आणि उज्ज्वल कश्यप या दाम्पत्याकडनं हा पराठा हाऊस चालवला जातो आणि इथे एक नाही दोन नाही तर तब्बल 100 प्रकारचे असे युनिक पराठा बनवले जातात. तर यांना मला विचारायचं की हे युनिक पराठे जे 100 प्रकारचे पराठे मी पहिल्यांदाच पाहतोय हे तयार करण्यामागचं तुमची काय भावना होती म्हणजे काय असं वाटलं की काय जनरली आपण बघतो की 3-4 पराठे सगळ्यांना माहीत असतात. विशेष आकर्षण आहे शिवशाही पराठा, पेशवाई पराठा, मोगलाई पराठा आहे, तिरंगा पराठा आहे. तर मला थोडंसं सांगणं याच्याबद्दल. मुळात असं झालं की पराठा सुरू करणं हे एक हेल्दी फूड होतं. लॉकडाऊनच्या काळामध्ये असं लक्षात आलं की लोकांची हेल्थकडे खूप आत्तापर्यंत थोडा कानाडोळा झालेला आहे ज्याच्यामुळे आजार पण लवकर पसरत गेले. मग असा विचार केला की असं काहीतरी सुरू करूया जे हेल्दी असेल. मग पराठा घेतला कारण त्याच्यामध्ये मैदा नाही आहे, जनरल गहू आपण वापरतो ते पीठ असतं, रॉ भाज्या वापरल्या जातात त्याच्यामध्ये त्याच्या न्यूट्रियंट्स डायरेक्टली मिळतात. म्हणजे आपण कुठलीच भाजी शिजवून वापरतो डायरेक्ट वापरतो त्याच्यामध्ये त्याचे न्यूट्रियंट्स पूर्ण मिळतात. आणि आता मला मुलगी आहे त्याच्यामुळे मला कळतंय की मुलं भाज्या खायला किती त्रास देतात. त्यामुळे मग पराठ्याच्या रूपात जर ते आलं की मग बटर त्यांना आवडतं, दही त्यांना आवडतं, चीज त्यांना आवडतं. मग याच्या कॉम्बिनेशनमध्ये जर भाज्या आपण त्यांना खाऊ घालू शकलो तर ते त्यांना बरोबर त्यांचं न्यूट्रिशन मिळतं जी आजकाल पेरेंट्सची कंप्लेंट असते की मुलं भाज्या खात नाही. मग ते जर अशा रूपात खायला घातलं तर त्यांना व्यवस्थित मिळतं. वडापाव किंवा इतरत्र कुठलेही स्नॅक्स आयटम बघता पराठा हा कधी पण हेल्दी ऑप्शन राहतो. आणि मग आणि मला सांगायला आवडेल की अनेक मुलं आहेत आज माझ्याकडे येणारे जे त्यांच्या पॅरेंट्सला सांगतात की बाहेर जायचंय ना मग आपण पराठा हाऊसला जातो कारण मग त्यांना हव्या त्या स्टाईलमध्ये त्यांना भाजी त्याच्यामुळे मग पराठा हाऊस सुरू करूया म्हणलं. आणि इतक्या सगळ्या व्हरायटी असल्यामुळे त्यांना ऑप्शन पण खूप मिळतात. आणि माझ्याकडे भेंडी पराठा आहे, कारलं पराठा आहे. तर हे पराठे असे आहेत की मुलं म्हणजे मुलंच काय आपण मोठे कारलं खात नाही पण पराठ्याच्या रूपात जर ते दिलं गेलं तर ते खाल्लं जातं कारण ते कडू त्या प्रमाणात लागत नाही ज्या प्रमाणात भाजी लागते. ते पोषण त्या त्या लोकांना म्हणजे मुलांपर्यंत म्हणा किंवा मोठ्यांपर्यंत म्हणा आजारी लोकांना मिळतात. जसं की आता कारलं शुगर साठी चांगलं आहे, त्याच्यानंतर गाजर डोळ्यांसाठी चांगलं आहे. हे आपण मुलांना कितीही सांगा ते नाही ऐकणार. इव्हन आजकालची तरुण पिढी सुद्धा ऐकते कारण का तरुण पिढी उज्ज्वलताई खूप स्वतःच्या प्रकृतीबाबत खूप कॉन्शियस आहे आणि डाएट बद्दलही. मग यांच्यासाठी काय आहे का तुमच्या? त्याच्यासाठी आपल्याकडे डाएट पराठा आहे. अच्छा. डाएट पराठ्यामध्ये आपल्याकडे रेड कॅबेज आहे, ब्रोकली आहे, स्प्राउट आहे, सॅलड आहे. या डाएट साठी ज्या भाज्या लागतात त्या याच्यामध्ये आपण वापरतो. मसाले कमी असतात, तेल कमी असतं, त्यामुळे त्यांच्या डायटिंग साठी ते परफेक्ट. पण पोट भरणार, पोट भरणार. म्हणजे डायटिंग करायचं म्हणजे उपाशी राहा बाबा असा जो कन्सेप्ट आहे त्याला आपण थोडासा छेद बाजूला जाण्याचा प्रयत्न. तुमचा पराठा जरी खाल्ला, डाएट करणाऱ्या कुणी डाएट पराठा खाल्ला तरी त्याला सगळं पोषण आहार मिळतो. छान कन्सेप्ट आहे, मला आवडलं. पण मला सांगा ना, हे म्हणजे विशाल सर तर आधी या व्यवसायात होते, मग त्यांनी तुम्हाला ही सुरुवात म्हणूया की त्यांनी मला ट्रेन केलंय या क्षेत्रात येण्यासाठी, प्रोत्साहित केलंय कारण माझं एक क्षेत्र नाही. मुलीला घरी सांभाळत होते आणि मग त्यांचं स्नॅक सेंटर होतं वाळूजला. अच्छा. आणि मग लॉकडाऊन मध्ये सगळंच बंद होतं. मग घरात बसून त्यांनी थोडासा विचार केला की आपण काहीतरी हेल्दी करू शकतो, मग वाळूजलाच जाऊन करूया. पण ते डिस्टन्स खूप पडतं आणि कॉलेजेस इथे जास्त आहेत. म्हणून विचार केला इथे करून बघूया. मग पराठे सुरू करणं, कुठकुठल्या भाजीचा करायचा, कसा करायचा, ही सगळी कल्पना त्यांची होती. मी फक्त ती इम्प्लिमेंट करत गेले. पण हे पण मोठं टास्क आहे की आहे ना, हे जे लागणारे ज्या भाज्या आहेत त्या फ्रेश मिळवणं तेही एक हे आहे. सकाळी जाऊन तुम्हाला ती खरेदी करावी लागत असते. हो, आपण काही वेंडर्स ठरवलेले फिक्स असते तुमचं जे रोज सकाळी 8:30 पर्यंत आपल्याकडे भाजी आणून टाकतात. भाजी, डेअरी, चीज आयटम, पनीर सगळं. आणि मग मसाले वगैरे जे वापरले जातात ते आपण महिन्याचं एकदम भरतो. एकदम भरतात. मला तर खूपच असं वाटलं की यातला आता कोणता पराठा मी पहिला खाऊ असं मला झालंय. पण मला शिवशाही, पेशवाई आणि तिरंगा यातलं काहीतरी ट्राय करायचं. एक गंमत आहे, असा विचार होता की इंटरेस्टिंग काहीतरी नावं ठेवूया. मग आम्ही विचार केला की त्या त्या काळातली जर चव देऊ शकलो अगदी परफेक्ट बनणार नाही कारण आपण ती खाल्लेली नाही. पण जेवढी ऐकिवात आहे, वाचनात आहे, त्या हिशोबाने
मग शिवशाही असं आहे की तो थोडासा तिखट येईल पराठा, जसे की शिवाजी महाराजांच्या काळातले लोक होते, कणखर होते, काटक होते, तशी चव आपण देतोय. किंवा पेशवाईमध्ये जस जेवढा श्रीमंती होती तेवढेच ते लोक काटकही होते, ती चव पेशवाईत देण्याचा प्रयत्न करतात. मोगलाई ही श्रीमंती होती, म्हणजे चैनीच्या गोष्टी त्यांच्या काळात जास्त झाल्या. त्याच्यामध्ये मग पराठा बाकी चीज वगैरे पनीर मुबलक प्रमाणात मोगलाई मध्ये घालतोय. तिरंगा हा एक आपला वेगळा प्रकार आहे, कारण त्याच्यामध्ये तीन गोष्टी ज्या तुम्हाला हव्या, तीन भाज्या तुम्हाला हव्यात, त्या कस्टमाइज करून आपण देतो. अच्छा, कस्टमाइज करून देता, म्हणजे ज्याला जे भाज्या आवडतात त्या तिरंगा पराठामध्ये तुम्हाला मिळतात.